दरम्यान अमरावती मध्ये राज्यसभा खासदार आणि भाजप नेते अनिल बोंडे यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आजादी का अमृत महोत्सव हा छोटेखानी देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे। तर यावेळी अनिल बोंडे यांच्या पत्नी वसुधा बोंडे, मुलगी मनाली बोंडे उपस्थित होत्या। तर अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी गणेशोत्सवात ढोल वाजवलाय। अनेक अभिनेते गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात, मात्र गणेशोत्सवात ढोल वाजवत अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। यावेळी सिद्धार्थ जाधव हा बेभान होऊन ढोल वाजवताना दिसून येतो। तर सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळते। अभिनेता संदीप पाठकही बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक आहे। संदीप आपल्या बाप्पाला घरी नेण्यासाठी गोरेगावला पोहोचला, त्याची ही लगबग आणि आनंद जाणून घेतलेला आहे आपले प्रतिनिधींनी, श्रेयस सावंत यांनी। श्रींचं आगमन खरं घरोघरी झालं, पण घरोघरी नेताना आता माझ्यासोबत संदीप पाठक आहे। संदीप जा, श्रींचं आगमन होणार आहे, तू घेतलंय श्रीनाथ घरात, आनंद हर्ष नेहमी असतो घरात, पण हे आल्यानंतर द्विगुणित होतो, काय सांगा? अगदी, अरे बापरे, म्हणजे बाप्पाच्या आगमनासाठी ना सगळेजण उत्सुक असतात। आमच्या घरी सुद्धा खूप उत्सुकता आहे, माझा मुलगा, माझी मुलगी, बायको, आणि आम्ही काल रात्री माझं शूट होतं, पण वेगळी एनर्जी असते। रात्री मी उशीर आलो आणि आम्ही रात्री 1:30 पर्यंत सजावटीची तयारी करत होतो। मखर असेल, लाइटिंग असेल, समया असतील, ते सगळं त्याचं ते सगळा एक बॉक्स आहे आमचा। आणि आम्ही सगळे, म्हणजे माझी मुलगी छोटी आहे 3 वर्षाची, ती रात्री 2 पर्यंत सजावटीला मदत करत होती। सो हा उत्साह मला असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादामुळेच आणि बाप्पामुळे हा उत्साह आहे सगळीकडे। पण तुला किती आनंद होतोय, तुझ्या हातात आता बाप्पा आहे आणि आता बाप्पा विराजमान होणार आहे, काय सांगितलं, किती आनंद आहे? खूप आनंद आहे, कारण आम्ही जेव्हा तयारी करत होतो तेव्हा तयारी झाल्यावर कधी वाटत होतं कधी एकदा बाप्पा विराजमान होतोय, तर खूपच आनंद होतोय। पण कुठे ना कुठे हा पोशाख घालून तुम्ही आज आलात, टोपी आहे तुमच्या डोक्यावर, हाच खरं तर बाप्पाचा आनंद आहे का, हीच दिवाळी दसरा आहे का? अगदी, म्हणजे काय, आणि बाप्पा आपला लाडका आहे, आपला हक्काचा आहे, आणि म्हणजे खरंच तू म्हणालास तसं, दिवाळीच्या वेळेस जसा उत्साह असतो तसा प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा येणार म्हणल्यावर सगळीकडे तेवढाच उत्साह असतो आणि सकारात्मकता आहे, पॉझिटिव्ह वातावरण आहे। क्या बात है। एक शेवटचा प्रश्न विचारीन, तुम्हाला बाप्पाला घरी न्यायचं मला माहिती आहे, पण या सगळ्यानंतर काय मागणं आहे संदीपदा यावर्षीचं? यावर्षीचं मागणं असं आहे की विघ्नहर्त्यांनी सगळं संकट त्यांनी थांबवलेलं आहे कोरोनाचं, पण आता एक मराठी इंडस्ट्रीतला मी एक भाग आहे, घटक आहे, तर माझी अशी इच्छा आहे की मराठी सिनेमे, मराठी नाटक हे सर्वत्र हाऊसफुल व्हावं अशी माझी इच्छा आहे। आणि त्या हाऊसफुल होतं गणपती बाप्पा। मोरिया, थँक्यू सो मच, आमची गप्पा मारला, थँक्यू सो मच।